चिन्मय कलेक्शन वीआरसीसी गणेशपुरी संघमालक रुपेश फोपेरकर खुश है कदाचित सुपर फोर मध्ये गेला तो गणेशपुर संघ गोवा दुबई अमेरिका हाँ खुश है संघमालक पण आमचे संघमालक बाजीराव परदेश थांबले परवा संघ आहे परवा संघ आल्यावर कुबेर बक्षांशी खैरात गेल्या वर्षी मात्र जिंकला संघ तर वळूया सामन्याकडे आपण दोन संघ दरम्यान हा आजच्या रजनीमधला अंतिम सामना असेल सलामी जोडी मैदानामध्ये गेलेल्या विनेश ढोळकर आणि प्रथमेश कोळी एक आक्रमक सुरुवात करणारे हे दोन सलामीवीर जाणताराचा दादर की ज्यांची गोलंदाजी अतिशय भेदक 30 धावांचं आव्हान असताना असं वाटलं की हा सामना फाईट होईल पण मात्र एकतर्फी तो सामना गणेशपूर संघानं जिंकलाय यावेळी समोर ताकदवान संघ आहे साई दोन्ही संघ खूप मोठे ताकदवान आहे पाहायचा हा सामना कशा प्रकारे होतोय आमचे मिलनजी मोकल ज्यांचं योगदान साई गावासाठी खूप मोठं आहे सामना पाहताय गजाननजी मोकल मच्छिंद्र मोकल अशा अनेक प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये आज खूप सारे प्रेक्षक साईगावचे सुद्धा इथे आहेत मनापासून त्यांचंही आम्ही तिरंगा नॅटच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतोय सामन्याला सुरुवात झालाय विनेश ढोळकर आणि प्रथमेश कोळी ही सलामी जोडी मैदानामध्ये गेलेली आहे सलामीचे षटक घेऊन ते गोलंदाज प्रतीक मोकल तीन षटकांचा सामना दोन्ही पंच मैदानामध्ये गेले आहेत पीटीसीच्या माध्यमातून क्रीडार्थ ही लाईव्ह टेलिकास्ट पाहताय आपण उत्तम क्लॅरिटी आणि उत्तम क्वालिटी म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहत असतोय तीन कॅमेरे या स्पर्धेला आपण पाहताय सर्व गुण संपन्न असणारी ही एक यशस्वी स्पर्धा रायगडमधील पहिला चेंडू प्रतीकचा विनेशसाठी हा पहिला चेंडू मात्र इथे झाला काय शफल झाला होता बॅटची एज लागली आणि पहिला चेंडू विनेश ढोळकरापर्यंत गेला बॅक टू पॅव्हिलियन डीजे फलंदाज विनेश ढोळकर पहिल्याच चेंडू बाद झाला इन फॉर्म ऍक्शन मध्ये असणारा खेळाडू प्रतीक मोकलचा एक अतिशय वेगवान गोलंदाज टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उचली पाहायला मिळाली आणि मात्र अतिरिक्त उचली आल्यानंतर चेंडूची एज लागली आणि स्ट्रेशकर मात्र चूक केली नाही झेल पकडला पहिली सफलता पहिला ब्रेक थ्रू यावेळी मिळवून दिलाय साई संघाला बाद झाला फलंदाज विनेश मैदानामध्ये आला नवीन फलंदाज अजित कोळी आणखी एक दर्जेदार खेळाडू गणेशपूरी आपण तर नकाशावर पाहिलं छोटस गाव आज ते गाव राहिलं नाही आहे पण गावाचं क्रिकेट आजही खूप मोठा आहे एक ताकदवान एक दहशत निर्माण करणारा गाव हा चेंडू नजाकत पाहायला मिळाले क्रिकेटचं मादक सौंदर्य या चेंडूवर पॉईंट रिझर्व मध्ये चेंडू गेला सीमा रेषा पार चार धावा डीजे संख्येनं खातं ओपन केलंय फलंदाज अजितनं आज रजनीमध्ये पाहिलंय प्रथमेश कोळी दोन्ही सामन्यामध्ये अतिशय सुरेख खेळ अनिकेत मोकलच्या माध्यमातून हे दोन सामन्यामध्ये अतिशय चांगला खेळ राहिलाय अशा दोन खेळाडूंमधला हा खरं तर बिग फाईट खेळ सामना प्रतीकचा हा नेक्स्ट चेंडू हा चेंडू चौकार आल्यानंतर थोडस व्हेरिएशन चेंडूमध्ये पाहायला मिळाला पण एकदा पॉईंटच्या रिझर्वमध्ये खेळण्याचा प्रयत्न अजितनं केला तो प्रयत्न फसला चेंडू गेला निर्धाव धाव संख्या स्थगित धापल्याकडे पाहायला मिळते ती मात्र एक बाद चार अशी धाव संख्या धापल्याकडे तीन षटकांचा हा सामना आहे प्रतीक मोकल एक उंच पुरा असा खेळाडू आहे अनेक साऱ्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना आपण त्याला पाहिलंय यावेळी फटका चांगला आहे प्रॉपर टायमिंग मारलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडू गेला सी मारेशा पार आणखी एक चौकार डीजे
डीजे अतिशय सुंदर से गीत पहाड़ा मिलते ताव पर कौर ताव संगे पहाड़ा मिलती आठ आप उल्टा चेंडू रॉन्ग्रफ चरित्र मधे ट्रैवल चला प्रशांत चेंडू खाली एक धाव एक धाव संख्या संघ पोचत एक बाद नौ वर स्ट्राइक रोटेट झाला सरमचा दुसरा फलंदाज प्रथमेश कोळी आज स्ट्राइक लाला यावेळी पाहायचा कशा प्रकारे खेळ करणार प्रेक्षकांना विनंती कॅमेरामॅनला थोडा त्रास होतोय थोडं बाजूला राहायचं आपण नौ धावा धावपळकावर प्रथमेश कोळी प्रतीक कोळी जय मल्हार हॉटेलचे मालक आहेत अतिशय रुचकर जेवण हॉटेलमध्ये असते मच्छी मटन चिकन अजून आम्ही खाल्लं नाही पण मस्त असते बघितलेत फोटो बाबा इथे मात्र एज लागली होती प्रथमेश कोळीची चूक झाली राकेश मोकरकडनं आणि मात्र हे जीवनदान मिळालं प्रथमेश कोळीला कदाचित जीवनदान येणाऱ्या काळामध्ये माग होऊ शकतोय कारण आणखी 12 चेंडू असतील या पहिल्या पूर्वार्धामधील प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक चिन्मय कलेक्शनचे मालक कमी काळात आणि कमी वेळात व्यवसाय क्षेत्रामध्ये उत्तुंग झेप घेणारे हे व्यक्तिमत्व म्हणजे रुपेश पोपेरकर चिंदेगावचे एक दानशूर उद्योगपती चौकार सरकारला 100 रुपयाचं पारितोषिक त्यांच्याकडनं असेल आकडा कमी वाटतंय पण वाढेल 2000 तीन षटकार 2000 षटकार 8 षटकार 2000 चला नो टाइम नका जास्त करू एक ही षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद नऊ अशी धावसंख्या झाली धावफलकावर नवीन येते गोलंदाज राकेश मोकल आपल्या कोट्यामधील पहिला असेल संघातर्फे दुसरा प्रतीकचं चांगलं गोलंदाजी राहिली येणारे 12 चेंडू असतील हे दोन्ही संघासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असतील सामनाही खूप महत्त्वपूर्ण आहे बिरंजी मोकल टेन्शन त्यांनाही वाढलं आहे सकाळी शाळेत जायचं आहे मुलांना शिकवायचं आहे हा विचार मनामध्ये घ्या कारण मुलं शिकली तर आपलं भविष्य होईल भारताचं एक चांगले शिक्षक आहेत त्यांना आजपर्यंत अनेकांना घडवलंय असे मिलनजी मोकल यांची टीम आहे जरी किती जागरण केलं सकाळी उठणं आहे आणि उठून जायचं आहे शिक्षकांची मागणी आहे चौथा पाचवा सहावा आठवा वेतन व्हावा अशी इच्छा आहे बसलेली उपोषणाला होईल होईल घाबरू नका तुमचं होईल पगार वाढेल पेन्शन वाढेल सगळं वाढेल सगळ्या सुविधा भेटतील तर राकेश मोकल येतोय नवीन गोलंदाज समोर असणारा फलंदाज अजित कोळी पहिला चेंडू राकेशचा यॉर्कर चेंडू अतिशय जबरदस्त हा चेंडू तर खूप वर्षाचा दांडगा अनुभव ज्या खेळाडूकडे आणि साई संघ म्हणतात तर राकेश मोकल इंद्रायणी मैदान चिरणेर ज्या मैदानावर आपल्या स्वप्नामधली पहिली गाडी जिंकणारा हा खेळाडू तज्ञ संकेत मोकल या खेळाडूने गाडी कमवली प्रतीक मोकल यानंही मागच्या स्पर्धेमध्ये गाडी कमवलेली आहे असे तीन खेळाडू या संघामध्ये खेळत आहेत हा फुलटा चेंडू चांगला फटका गॅपमध्ये खेळलाय पाहायचं काय होतं यावेळी झाली काय मात्र चूक केली प्रशांत या शतरक्षकांना चेंडू गेला सीमारेषा पार चार धावा अर्थ वेगळा काढू नका डीजे मास्टरचं रात्रीचे वाद्यत बरेच त्यामुळे अशी गीत होत आहेत धावसंख्या पोहोचली 13 वर पुन्हा एकदा ते दिशा यावेळी चूक झाली नाही एकच धाव एका धावसंख्येवर संघ पोहोचला 14 वर स्ट्राईकला आलाय प्रथमेश कोळी हा खेळाडू एक अतिशय दर्जेदार खेळाडू अतिशय एक नाव कमवणारा हा खेळाडू आहे
व्यावसायिक दर्जा मध्ये खेळत असताना आज रायगड प्रीमियर लीग पनवेल प्रीमियर लीग किंवा अनेक सारे मोठ्या स्पर्धेमध्ये तालुका निहाय स्पर्धा असू द्या अशा स्पर्धेमध्ये हा खेळणारा खेळाडू आहे. धाव संख्या 14. हा चेंडू फेकून दिला यावेळी एक दर्जेदार अतिशय उत्तुंग आणि उत्तुंग हा षटकार 6 धावा पीजे. सहा धाव संख्येनं चेंडू द्या चेंडू चेंडू द्या. 6 धावसंख्येनं संघ पोहोचलाय 20 धावसंख्येवर. 100 रुपयाचं पारितोषिक सुद्धा असेल. प्रथमेश प्रकाश कोळी आज प्रथमेश कोळी मैदानामध्ये खेळतोय पण त्यांचे घरी त्यांचे आई आणि पप्पा हा सामना बघत असतील कारण त्यांचा पाठिंबा खूप मोठा आहे. 20 धावा झाल्यात. धावफलकावर एक झेल सुटला होता. झेल सुटल्यानंतर मात्र हा षटकार आलाय. काल स्पर्धा एक गटाची झाली होती. आरसीसी पेठ सुरेश स्मृती आरसीसी पेठ संघ गेला सुपर फोर मध्ये. आज गावदेवी साई आणि चिन्मय कलेक्शन व्ही आर सी सी गणेशपुरी असे दोन संघ आहेत. या दोन संघामध्ये कुठला संघ जाते पुढच्या फेरीमध्ये अर्थात सुपर फोर मध्ये ते पाहायचं आहे. धावसंख्या धापक्या झाली होती 20. 9 चेंडू अजूनही शिल्लक असतील आणि 9 चेंडू संपलेत. राकेश मोकर पुन्हा एकदा बॅटची एज लागली होती आणि मात्र झालंय काय तडम्यांच्या डिझन मध्ये गेला. आणखी एक नसीबाचा चौकार. धावसंख्येनं धावसंख्या पोहोचली 24 वर. राकेश मोकर सज्ज होतोय. एक अनुभवी असा खेळाडू आहे. खेळत असताना एक चौकार एक षटकार पाहायला मिळाले. या षटकामध्ये अनुभव दाखवावा लागेल यावेळी साई टीमला. 24 नंतर मात्र आणखी एक दर्जेदार आणखी एक उत्तुंग आणि उत्तुंग असा षटकार. तीस धावा धावपलकावर मात्र राकेश मोकलचं षटक अतिशय महागडं पाहायला मिळालं. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 21 धावा ओव्हर झाली. 21 धावा खर्च केल्या या षटकामध्ये. अशा अर्थाने 2 षटकं संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर गणेशपूर संघ पोहोचतोय 1:30 वर. शेवटचे 6 चेंडू असतील. पहिला पूर्वार्ध पाहायचा. 6 चेंडू कशाप्रकारे फेस करणार गणेशपुरी ह्या टीम. काल खूप मेहनत घ्यायला लागली आयोजकांना. अचानक अवकाळी पाऊस पडला. अवकाळी पावसामुळे खूप टेन्शन वाढलं पण पुन्हा एकदा समाधान व्यक्त झालं महागणपतीच्या कृपा आशीर्वादानं. जे संकट आलं होतं ते संकट दूर झालं. अजूनही 2 रजनी आहेत तिरंगा नाईटच्या. तदनंतर KPL स्पर्धा असेल. कातरपाडा प्रीमियर लीग रायगडमध्ये प्रथम स्पर्धा की जी नाईट स्पर्धा झाली ती सुद्धा आमच्या बाजीराव परदेशी यांच्या वार्डमधील कातरपाडा ही प्रीमियर लीग असेल 25 तारखेला. अनेकेत मोकळे तो नवीन गोलंदाज. धावांचा ओघ धावांचा रतिभाग खूप वाढला. हे षटक अतिशय निर्णायक असेल. या षटकामध्ये कमी धावा देणं हे साई संघासाठी अतिशय महत्वाचं असेल. हा सामना जर आपल्या बाजून झुकवायचा असेल तर
अनेकचा पहिला चेंडू पुन्हा एकदा बॅची एज लागून गेला चेंडू तडमंच्या दिशेनं चौकार डीजे चार धाव संख्य संघ पोहोचतोय 34 वर आणखी 5 चेंडू असतील पहिल्या पूर्वार्धामधील धावांचा रतिफा अतिशय चांगल्या प्रकारे वाढताना दिसतोय हाही एक तंत्रशुद्ध असा फटका पाहायला मिळाला पॉइंटच्या डोक्यावरनं एकच धाव एका धावसंख्येकडे समाधान मानले कारण प्रथमेशला माहिती आहे स्ट्राईक माझ्याकडे असणं हे खूप महत्वाचं आहे 35 धावा झाल्यात आणखी 4 चेंडू असतील या पहिल्या सत्रामधील 4 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा येणं हे गणेशपुरी संघासाठी खूप महत्वाचं असेल आणि कमीत कमी धावा देणं हे साई संघासाठी फायदेशीर होऊ शकतात पायसा अनेकेत मोकल हा खेळाडू ज्यानंही आपली एक वेगळी ओळख निर्माण केली अनेक मोठे सारे स्पर्धेमध्ये खेळणारा हा गुणवान खेळाडू आहे अनिकेत राईट हँड राऊंड विकेटने मारा करतोय हा मात्र यापैकी काय झाला पंतांचा वाईटचा इशारा आणि नसीबाचा चौकार घर फिरलं की घराचे वाशी फिरतात त्या प्रकारचा हा चेंडू डीजे पाच धाव धावसंख्या नसीबाचा पंजा काँग्रेस का हात काँग्रेसचा पंजा यावेळी मिळाल्या चेंडूवर धावसंख्या पोहोचली 40 वर आता मात्र धावा या अतिशय वेगाने येत आहेत प्रथमेश कोळीच्या गणेशपुरी टीमसाठी धावसंख्या पोहोचली ती 40 वर शेवटचे 5 चेंडू असतील अनेकेत मोख थोडीशी महागडी अशी गोंदाजी होताना दिसतोय हा चेंडू मात्र आणखी एक आसमान टोळा पाहायला मिळाला आणखी एक उत्तुंग आणि उत्तुंग षटकार डीजे धावसंख्या 46 आतापर्यंत 400 रुपयाचं पारितोषिक रुपेश फोपेरकरच्याकडनं गेलेले आहेत आणि रुपेश फोपेरकरकडनं आमच्या गुणलेखकासाठी सुद्धा एक आकर्षक टी शर्ट म्हणून भेट त्यांनी जाहीर केलाय मनीष चिरलेकर आपल्यासाठी टी शर्ट येणार होतो उद्या 800 रुपये आतापर्यंत बक्षीस धावसंख्या धावपळ झाली ती 46 शेवटचे आणखी चेंडू असतील 4-3 शेवटचे 3 चेंडू राहुल हौशा कोळी कोमर भुर्जे यांच्याकडनं आणखी षटकार तर मारला दोन मारले तर 2000 रुपयाचे पारितोषिक प्रथमेशसाठी हा चेंडू पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावरनं केलाय गॅप शोधू शकला नाही एक धावसंख्या पूर्ण 2 प्रयत्न करतोय 2 धावाही सहज पूर्ण 2 धावसंख्येने संघ पोहोचतोय 48 वर आणखी 2 चेंडू बाकी असतील या पहिल्या पूर्वार्धामधील खऱ्या अर्थानं या मैदानावर जर पाहिलंय 2 दिवस धावा जास्त प्रमाणात होत नव्हत्या पण खऱ्या अर्थानं प्रथमेश कोळीच्या टीमनं एक उच्चांक पहिल्या सामन्यामध्ये केला होता 68 धावांचा उच्चांक होता अठ्ठेचाळीस धावा तदनंतर हा चेंडू होता एक चांगला फटका प्रॉपर टायमिंग झाला नाही एक धावसंख्या पूर्ण 2 प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा सहज पूर्ण 2 धावसंख्येनं अर्धशतक साध झालं प्रथमेश कोळीच्या चिन्मय कलेक्शन VRCC गणेशपुरी या टीमचं धावसंख्या धावपळ 50 शेवटचा चेंडू जर धावा 50 जर झाल्या असल्या तरी गावदेवी साई संघ सुद्धा ताकदवान आहे त्या संघाकडे क्षमता आहे त्या धावा चेस करण्याची कारण अनेकेत मोकल ज्यानं आपल्या आयुष्यामधील एक शतक ज्यानं आपल्याच्या मैदानात साजरं केलं होतं तो अनेकेत मोकल प्रतीक मोकल राकेश मोकल संदेश गावण संकेत मोकल प्रशांत असे खूप सारे नाव या खेळा या टीम मध्ये सुद्धा आहेत 50 धावा धावपळकावर शेवटचा चेंडू असेल अनिकेतचा पन्नास आणि आणखी एक मात्र दर्जेदार या 6 धावा धावसंख्या पोहोचतोय ती मात्र 56 वर उच्चांक म्हणावा लागेल खऱ्या अर्थानं पहिला पूर्वार्ध संपला धावसंख्या 56
57 धावांचं एक मोठं लक्ष्य या सामन्यामध्ये असेल. गावदेवी साई संघासमोर 57 धावसंख्या गावदेवी साई संघ उभारेल की धावांपासनं चिन्मय कलेशन विहार शशी गणेशपुरी संघ त्यांना रोखेल याचं धावतो समर्थन. पुन्हा एकदा आपण ऐकूया मोटुजी गावातील एक गोड आवाज प्रियार पाडी सर. पण तत्पूर्वी मी विनंती करेन की आज आमच्या विनंतीला मान देऊन ज्याने चांगलं समर्थन केलं ते मोटुजी गावातील एक कलाकार, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व, या रायगडमध्ये एक आर्टिस्ट म्हणून फेमस असणारे व्यक्तिमत्व, ज्यांच्या घरामध्ये कलेची खाण आहे, ज्यांचे बंधुराज पपन पाटील रायगड भूषण किंवा अनेक भूषण ज्यांना पुरस्कार प्राप्त झाले आहेत, त्यांचे पिताश्रे के जी पाटील की ज्यानं माजी सरपंच पद काम पाहिलंय, असे समालोचक आमचे मित्र प्रियाजी पडलाच आमच्या विनंतीला मान देऊन इथे आल्याबद्दल मी त्यांचं आदरतत्य करतोय. मी बाजीराव परदेसाहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण प्रियाल पाटील यांचं स्वागत करायचं आहे आणि मान सन्मान त्यांना द्यायचं आहे. मायाचं वस्त्र प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं एक मोमेंटो देऊन प्रियाल पाटील सरांचं स्वागत केलं जाईल. एक अतिशय गुणवान मराठी समालोचक ज्यांचं मराठी भाषेवर चांगलं प्रभुत्व आहे, असे प्रियाजी पाटील नितेश पंडित सरांचे शिष्य आहेत. आज अतिशय चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळालं प्रेक्षकांना. मनापासून आमच्या विनंतीला मान देऊन आपण आलो येऊन चांगलं समालोचन केल्याबद्दल तुमचा आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू राजेंद्र भगत सर. अगदी समोरच्या कलाकारांची तारीफ करण्याची त्यांची एक अनोखी शैली आहे. स्वतःबद्दल फार कमी बोलत असतात आणि मी म्हणेन राजकारण, सांस्कृतिक, सामाजिक, मैत्रीमधील बांधिलकी, एक समालोचक, सूत्रसंचालक, काँग्रेस इंटक अध्यक्ष, काही घटक असे आहेत जे काही घटकांपर्यंत पोचत नाहीत अशा घटकांना अगदी तलागलाशी जाऊन त्यांची मदत करणं, नंतर मग शेवटचा परिवार, या सगळ्या गोष्टी सांभाळून वेल बॅलेन्स जो पर्सन आहे ना तो राजेंद्र भगत सर आहे. हे खरं कौतुकास्पद आहे. या सर्व गोष्टींकडे नजर वेळ खर्च करून आपल्याला वेल बॅलेन्स ठेवणं ही फार महत्वाचं आहे. सत्तावन्न धावसंख्या करायच्या टीम गावदेवी साईला ताकद आहे आणि ताकदीनुसार टार्गेट समोर आहे. आज मात्र ती ताकद पणाला लावायला लागेल, ते शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांती परमेश्वर हे नेहमी आपण ऐकतो, परंतु आता मात्र परमेश्वराला सुद्धा तो कार्य, तो काम करून दाखवावं लागेल. स्ट्राईक वरती फलंदाज आहे अनिकेत, नॉन स्ट्राईकर वरती प्रतीक. ही जोडबुले अशी आहे ना, या दोघांमध्ये ती ताकद आहे, ते सिद्ध करू शकतात आणि स्वतःला या सामन्यामध्ये अक्षरशः झोकू शकतात. टीम गावदेवी साईसाठी हे महत्वाचं असेल. शेवटच्या षटकापर्यंत अनिकेत आणि प्रतीक स्ट्राईक मार्क वरती पीच वरती राहणं महत्वाचं आहे आणि फटके येणं सुद्धा महत्वाचं आहे. एका बाजूने गणेशपुरी या टीमचं कौतुक करावं तितकं कमी, या स्पर्धेतील 3 षटकातील सर्वाधिक स्कोर या संघानं केलाय आणि स्पर्धेचा हाय स्कोर सुद्धा याच टीमचा आहे, 68 रन्स. प्रथमेश कोहलीनं केलेल्या धावसंख्या 32 धावसंख्या इनिंग मध्ये केल्यात. ज्याप्रमाणे तो एखाद्या सामन्यामध्ये भिडतो ना, तर भिडूच. पहिला चेंडू स्लोवर ऍक्शन हिट केलाय, बॅटच्या रडार मधून चेंडू येतोय, पहिल्याच चेंडूवरती सलामी टोकली आणि केच्या बॅट मधून येतोय चौकार.
इथून मात्र सुरुवात केली आहे प्रतीकात्मक हल्ले. इतका जेव्हा पत्तसे टीट फॉर टॅट जशा तसे उत्तर पहिल्या चेंडू पासून सुरुवात केली आहे. चौकाराना आघात केलाय. आणखीन एक स्लोवर चेंडू, आणखीन एक जागा निवडली मोक्याची. चेंडू होतोय, पाहता पाहता चेंडू होणार फरार. आणखीन एक लॉंगअपच्या दिशेनं अनिकेत मोकल ब्रँडेड चौकार. जो बॅटल आहे ना तो मात्र इथं समांतर सुटताना पाहायला मिळतोय. एका बाजूने प्रथमेश कोळी तर दुसऱ्या बाजूने अनिकेत मोकल. बेस्ट वर्सेस बेस्ट. दोघांमधील असणारं कौशल्य आणि आज ते कौशल्य तिरंगा चषक 2023 मध्ये पाहायला मिळतोय. शेवटची मॅच आजच्या दिवसातील ग्रँड सेमीफायनल मॅचची लिडिंग एज फाइनली कडे क्षेत्ररक्षक होईल का कॅच परंतु नाहीये. सुटली आहे बराचसा काळ चेंडू. टॅप झाल्यानंतर सुद्धा हवेमध्ये होता. दोन धाव संख्या झाल्यात. हा फेवरेट शॉट आहे अनिकेत मोकलचा, तो मिस झालाय. परंतु मिसच्या स्वरूपात कॅच सुद्धा सुटली आहे. दोन धाव संख्या जरूर आल्यात. धावपालकावर धाव संख्या 3 चेंडू नंतर 10 धाव संख्या. 10-4 विदाउट लॉस आफ्टर क्लोजिंग इन फर्स्ट ओव्हर. 10 धाव संख्या झाल्यात. अजूनही 47 रन. 47 धाव संख्या रिक्वायर्ड आहेत. चेंडू शिल्लक आहेत 15 चेंडू. 47 धाव संख्या शक्य आहे. अनिकेत जोपर्यंत आहे ना या पिच वरती तोपर्यंत या गोष्टी सुद्धा शक्य आहेत. हिट करण्याचा प्रयत्न. यू मिस अ हिट. मधली दांडी उद्ध्वस्त केली आहे क्लीन बॉलच्या स्वरूपात. अनिकेत रिटर्न. प्रयत्न करणंही महत्वाचं होतं. धावसंख्याही तितक्या करायच्या आहेत आणि ते करता करता मात्र आपली विकेट सॅक्रिफाईस करावली आहे टीमसाठी. कौतुक करावं अनिकेतचं. सातत्यानं आपल्या टीमसाठी 100% देण्याचं नेहमी कार्य करत असतो. आणि या अगोदरच त्यांनी सांगितलं सिरीज घेणं महत्वाचं नाही तर टीमसाठी खेळणं महत्वाचं आहे. ज्या टीमनी तुम्हाला जागा दिली ना आपल्या टीममध्ये खेळायची, हजाराहून अधिक लोकसंख्येच्या गावातील ज्यावेळी तुम्हाला निवडलं जातं 11 जणांमध्ये, तर त्यानंतर तुम्ही तुमच्या टीमसाठी खेळणं महत्वाचं असतो वैयक्तिक नव्हे. आणि ती गोष्ट त्याच्याकडून प्रभावितपणे पाहायला मिळाली या सामन्यामध्ये. 10 धाव संख्या जरूर केल्या. चौथ्या चेंडू होते क्लीनबोर्डच्या स्वरूपात बाद झाला. नवीन फलंदाज येतोय संकेत मोकल. संकेत नव्हे तर संकट मोचक आहे हा. मिडविकेटला चेंडू खेळून काढलाय. 1 bounce 2 bounce फील्ड केला जातोय. एकच धाव संख्या येईल. 3 चेंडूंवरती ज्या झपाट्याने धाव संख्या आल्या होत्या ना 10, त्या धावसंख्या मात्र पुढच्या 2 चेंडूवरती प्रथमेशनं थांबवलाय. हा त्याच्याकडे असणारा क्लास आहे. प्रथमेश सातत्यानं टेनिस क्रिकेट सुद्धा चांगला खेळतो. उत्तम दर्जाचा टेनिस क्रिकेट मधील व्यावसायिक खेळाडू आहे. त्यानंतर मात्र लेदर क्रिकेटचा प्रभाव त्याच्यावरती अधिकतम आहे. आणि त्यामुळेच की काय या मिश्रणातून तो क्रिकेट चांगला खेळू शकतोय. तो क्रिकेटचा चांगला अभ्यासक आहे आणि ते याने दाखवलं या सामन्यामध्ये, या मॅच मध्ये बॉलिंग करताना आणि बॅटिंग करताना. शेवटचा चेंडू. बॅटची लिडिंग एज. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. फील्ड केला जातोय. इथून मात्र कॅच जरूर सुटली. 1 bounce बॉल पकडला जातोय. पहिल्या षटकाचा फारसा लांबणीवरती न जाता खेळ संपतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर टीम गावदेवी सई 57 धावसंख्येचा पाठलाग करत असताना टोटल धावसंख्या 1 loss for 11. नेल्सन फिगर. अविनाश ढोलकर गोलंदाजी मार्कवर आहे. उलवे नाईट्स मधील 6 चेंडू मागे 6 विकेट घेण्याचा विक्रम त्याच्या नावावरती आहे.
आणि तो विक्रमवीर गोलंदाज हा वेगवान चेंडू टाकला आलाय तसा पाठवला चेंडू भन्नाट वार वेगाने जातोय लॉन्ग ऑन सीमारी शक्लेअर चौकार धावसंख्या येतात सुद्धा अजूनही धावसंख्या करण्यामागे फलंदाज व्यस्त आहेत कारण चेंडू शिल्लक आहेत आता मात्र 11 आणि जिंकण्यासाठी 43 धावसंख्येची गरज 43 रन्स रिक्वायर्ड इन 11 बॉल्स 11 चेंडू मध्ये 43 धावसंख्या करायच्या आहेत या 43 धावसंख्या कशा होऊ शकतात आणखी एक फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न लीडिंग एज हवाई मध्ये आहे झेल आणि इथून संपेल फलंदाजाचा खेळ अगदी एखाद्या नावेला छिद्र पडावं आणि ती नाव फार मोठ्या समुद्रात सापडावी तशी साई संघाची नाव समुद्रात सापडली आणि इथून एकदा बाहेर यायचं झालं तर मात्र फटकेबाजी ही करावीच लागते प्रयत्न करावे लागतील नाही तर जीव धोक्यात आहे ही मॅच धोक्यात आहे आणि मॅच वाचवण्यासाठी तुम्हाला ते प्रयत्न करावे लागतील आणि त्या प्रयत्नाच्या नादामध्ये एक एक ओढेकरी आपल्याला पाहायला मिळतोय परत त्यांना पाहायला मिळतोय षटक क्रमांक दुसरा चालू आहे दोन चेंडू फेकलेत गोविंद अविनाश गोलंदाज आहे पहिला चौकार नंतर विकेट आता मात्र पुन्हा एकदा युद्धाला सुरुवात तिसरा चेंडू हा फटका स्वीट साऊंड रिझल्ट येत असाच कमालीचा षटकार मॅच संपेल की नाही संपेल तुमचे प्रयत्न चालू ठेवा यू ट्राय प्रयत्न करायला काय हरकत आहे आणि ते प्रयत्न करताना पाहायला मिळतोय फलंदाज संदेश गावंड षटकारानं सुरुवात केली आहे ही मॅच फार हायव्होल्टेज झाली असती तर मात्र 45 रन्स पर्यंत जो स्कोर असता परंतु आज आपण पाहतोय गणेशपुरी संघानं जो धावसंख्या केल्यात 58 धावसंख्या 57 या थोड्या अधिकतम वाटायला लागतात या ग्राउंडच्या विस्तारानुसार आणि तेच झालंय अनिकेतला सुद्धा आपली विकेट पहिल्या षटकातच सॅक्रिफाईस करायला गेले टीमसाठी एक षटक तीन चेंडूचा खेळ संपलाय धावसंख्या झाल्यात धाव फलकावरती 21 फुल टॉस होता चेंडू फायदा उचलायचा होता अगदी लॉलीपॉप चेंडू होता थोडीफार दिशा दाखवली असती अगदी नॉनस्टॉपकडे किंवा फायनल लेग स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये बॅकवर्ड रिझन मध्ये सुद्धा जागा होती परंतु नाही सरळ आता लॉंगॉनच्या दिशेनं खेळून काढलाय एकच धावसंख्या एक धावसंख्या वाढतं धावपलक एक बाद 22 दोन बाद 22 आणखीन एकदा नेल्सन फिगर हा हिट केला चेंडू काय वेगवान अगदी त्या बॅनरला हिट केलाय बॅनरच्या बरोबर 1 फीट वरती बांबू हिट केलाय नाव आहे प्रतीक काम आहे धावसंख्या करणं षटकार षटकार नव्हे या षटकारानं मॅच रंगात आली आहे धावसंख्या झाल्यात 28 येणारे 7 चेंडू जिंकण्यासाठी 29 धावसंख्येची गरज या चेंडूवरती लागणारा षटकार येईल का प्रतीक्षा बॅट मधून ही मॅच आहे सेमी फायनल तिरंग चषक 2023 तुम्हाला आणखीन एक वर्ष वाट बघायला लागेल या उत्तम दर्जाच्या टुर्नामेंट मध्ये खेळण्यासाठी तुम्हाला 2024 नवीन कॅलेंडर शोधावा लागेल आणि तोपर्यंत तुम्हाला फक्त वाट आणि वाट पाहावी लागेल 29 धावसंख्या होतील का या मॅच मध्ये
प्रतीक्षा बैट मधून या दुसरे षटकार शेवटच्या चेंडू वरती एक षटकार येईल का? एक चौकार एक षटकार मॅचला रंगत आणेल तर एक निर्धाव चेंडू अशा थोड्याफार कमी पाहायला मिळतील. सात चेंडू 29 संख्या टीम गावदेवी साई. हिट करण्याचा प्रयत्न पाठच्या दिशेने येतो चेंडू चालला अगदी वेगानं नोसअप कडे चौकार. ट्विस्ट आला मॅच मध्ये हवे होते धाव संख्या सुद्धा आल्या. दुसऱ्या षटकात धाव संख्या 21 आल्यात. हम भी किसी से कम नाही. टीम साईकडे पाहिलं ना वेल बॅलन्स टीम आहे आणि दुसऱ्या बाजूला गणेशपुरी टीम ही सुद्धा वेल बॅलन्स आहे आणि समान अगदी ताकदीच्या टीम मध्ये जेवढी बॅटर लागतो ना एखादी मॅच लागते त्या मॅचची मजाच वेगळी असते. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत कुठली मॅच कुठे सुटेल आणि कुठला निर्णय अगदी बदलेल यात मात्र पाहणं हे फार उचित असतो आणि ते सातत्यानं क्रिकेटमध्ये पाहत असतो आणि आपल्याला सातत्यानं अशा प्रकारच्या गोष्टी अनुभवायला मिळतात. इथून मात्र खेळ संपलाय दोन षटकांचा. शेवटचा षटक शिल्लक आहे. सहा चेंडू 25 धावसंख्येची गरज. सहा चेंडू 25 धावसंख्या चार षटकार एक सिंगल मॅच फिनिश आणि सहा चेंडू मध्ये दोन निर्धाव चेंडू एंड मॅच. एंड कोण करणार? गोलंदाज की फलंदाज द्वंद्व आहे. टीम गावदेवी साई विपक्ष चिन्मय कलेक्शन गणेशपुरी. पहिला चेंडू हा चेंडू सोडलाय. पंचांचा इशारा होतोय. अवांतर वाईटचा इशारा येतोय. एक धावसंख्या वाढवली जाईल आणि मॅच शिल्लक आहे. सहा चेंडू 24 धावसंख्या. मॅच होती कुठं मॅच आलंय कुठं हा क्रिकेट मधील आकड्यांचा खेळ हा सातत्याने आपल्याला सांगत जातो. आकडे जसे बदलतात ना मॅचचा रंग बदलतो हावभाव बदलतात आणि तेच घडलं या मॅच मध्ये. सहा चेंडू 24 धावसंख्येची गरज. सहा चेंडू 24 धावसंख्येची गरज. हा चेंडू खोलवर गतीचा. या चेंडूंची अपेक्षा असेल आपल्या टीमला. एकच मिळाली आहे धावसंख्या. पाच चेंडू 23 धावसंख्या. प्रतीक स्ट्राईक वरती आहे. हिंमत आहे हुकूमत आहे प्रतीकची आणि गरज आहे आपल्या टीमला धावसंख्येची. करून दाखवेल का घडवेल का इतिहास? एवढी मोठी सेमीफायनल प्रतीकच्या बॅट मधून होणार का साकार? विजयाचा शिल्पकार ठरणार का प्रतीक? पाच चेंडू 23 धावसंख्येची गरज. चार षटकार मॅच फिनिश. चार मोठे हिट मारावे लागतील प्रतीक मोकलला. पाच चेंडू 23 धावसंख्या. अजित कोहलीचा हा दुसरा चेंडू. हिट केला. वा व्हाट अ हिट. ज्याप्रमाणे प्रथमेशनं मारले होते त्याप्रमाणे प्रतीकात्मक आले. प्रतीकनं करून दाखवलाय हा येतोय षटकार. काय मॅच आहे हे आहे क्रिकेट आणि हे पाहायला मिळालंय आज या मैदानावरती मातोश्रीच्या मैदानावरती. निमित्त आहे तिरंगा चषक आणि इथून मात्र बरसताना पाहायला मिळतोय प्रतीक मोकल. चार चेंडू 17 धावसंख्येची गरज. फोर बॉल्स रिमेनिंग. रन्स रिक्वायर्ड 17. 17 धावसंख्या चार चेंडू मध्ये करायच्या आहेत. स्ट्राईक वरती प्रतीक मुकाल. आणखीन एक बिग हिट येणार का? फुलटा चेंडू होता केलू गणलाय थांबवलाय स्वतःला. इथून मात्र मॅच आता बरोबरीकडे चालली आहे. तीन चेंडू 17 धावसंख्या. प्रत्येक चेंडू मागे मोठा फटका मारावा लागेल. तीन चेंडू 17 धावसंख्या. 57 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आतापर्यंत गावदेवी साई संघ 40 पर्यंत वाटचाल करतोय आणि तीन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या गरजेच्या आहेत 17.
17 runs required in last 3 balls to win a semi final Tiranga Trophy 2023. Hit kela seema reshe kade jatoy wa 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 kalam khadde 6. दोन चेंडू जिंकण्यासाठी 11 धावसंख्येची गरज आहे, पण सेमी फायनल मध्ये 57 धावसंख्या 3 षटकांमध्ये करण्याच्या नादात प्रतीकची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या म्हणजे प्रतीकसाठी काय अपलातून लढतोय. सरदार गेल्यानंतर जबाबदारी मावळ्यांकडे काय असेल ती मात्र प्रतीक करतोय दाखवतोय. सरदार नव्हे तर हा असरदार फलंदाज करतोय, काय कमालीची फलंदाजी. दोन चेंडू 11 धावसंख्या, या चेंडूवरती मॅचचं भविष्य आहे. भवितव्य या दोन चेंडू मध्ये, जिंकणार कोण हारणार कोण. दोन चेंडू 11 धावसंख्या, उलटा स्लोअर उलटा चेंडू आणि इथून मात्र गणेशपुरी संघ 99% हा सामना जिंकलाय. परंतु मॅच अजूनही शिल्लक आहे, क्रिकेट मध्ये काही घडू शकतोय. क्रिकेट आणि राजकारण अगदी फॉर्म भरलेला माणूस प्रचाराला न जाता सुद्धा आमदार होऊ शकतो हे महाराष्ट्रानं पाहिलंय. आणि रात्रीचे दिवस करणारा पॉकेट भरणारा सुद्धा घरात बसलाय. आणि क्रिकेट मध्ये सुद्धा तसं आहे, एक चेंडू मध्ये 13 धावसंख्या सुद्धा होताना पाहिल्यात. एक चेंडू 11 धावसंख्या, सन्मान दिलाय शेवटच्या चेंडूवरती. चौकार येतोय प्रतीकची एकाकी झुंज इथून मात्र थांबते, परंतु पुढच्या मॅच साठी टीम साईला नक्की पाठबळ देणारी ठरेल. कॉंग्रॅच्युलेशन टीम गणेशपुरी अँड हार्ड लक बॅड लक पुढच्या स्पर्धेसाठी. खूप खूप सविच असेल आणि की तुमच्या टीमसाठी. गावदेवी साई ऑल द बेस्ट नेक्स्ट टुर्नामेंट. मला इथं